ऑर्गॅनिक फार्मिंग मोसमी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जे कॉल येत आहेत त्या कॉलमध्ये काही जे प्रश्न आहेत, काही लोकांनी प्रश्न केले, सर बागेला काळं पाणी द्यायचं का? तर आपले जे शेतकरी आहेत ते अनुभव आहेत, आणि त्या अनुभवानुसार ते शेतकरी आपल्या बागेला काळं पाणी देऊ शकतात. काळं पाणी दिल्याने, काळं पाणी म्हणजे काय, की जे आपलं विहिरीचं पाणी असेल किंवा जे बोरचं पाणी असेल आपलं, तर हे पाणी बागेला दिलं पाहिजे का, असं त्या लोकांचे मला प्रश्न आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही काळं पाणी निश्चितपणे या बागेला देऊ शकता, फक्त बागेमध्ये वापसा असणं आवश्यक आहे. जर आपली खूप काळी माती असेल तर थोडंसं ड्रिप तुम्ही या ठिकाणी चालवू शकता. आता इथं काय असतं माहिती का, की आपलं जे टेक्निक सांगतं किंवा आपलं जे विद्यापीठ सांगतं की बागेमध्ये वापसा असणं आवश्यक आहे, आणि आपण काय करतो की मातीमध्ये आधीच ओलावा असताना आपण पुन्हा पाणी देतो आहे. तर ही गोष्ट निश्चितपणे सांगणं अवघड आहे, पण जो अनुभव आहे आपली माती कशी आहे, जर खूप काळीची माती असेल तर त्यामध्ये पुन्हा पाणी देणं चुकीचं असेल. माती जर हलकी असेल, मध्यम असेल, तर त्या ठिकाणी वापसा लगेच येतो. त्या ठिकाणी जर आपण पाणी दिलं तर एक वेळेस चालू शकतं. आणि दुसरा असा प्रश्न की लोकांना असं वाटतं, आपल्या शेतकरी बांधवांना किंवा काही जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की बागेमध्ये विषारी पाऊस पडला, विषारी वायू मातीतनं बाहेर पडले, आणि विषारी वायू बाहेर पडून आपल्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळं झाली. तर याच्यामध्ये काही तथ्य नाही. जर विषारी वायूच असता तो तर आपली पूर्ण पिकं जळून गेली असती. विषारी पाऊस पडला किंवा विषारी माती फक्त आपल्या मोसमीच्या बागेत नाही आहे, तुमचा कांदा असेल, ऊस असेल, तुमचे बाकीचे क्रॉप असतील सगळे, तर ह्या क्रॉपमध्येही तो पाऊस पडला, त्या ठिकाणी ते सगळ्या गोष्टी झाल्या, मग त्या ठिकाणी हा प्रादुर्भाव झाला नाही. हा जो प्रॉब्लेम आला, हा प्रॉब्लेम आला ज्या ठिकाणी चालू अशी एक हिजी भाप लागली म्हणतो आपण, किंवा फायटोथॉरजी बुरशी आली, याचं सगळ्यात मोठं कारण शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की या ठिकाणी आपला जो मागच्या वर्षी 26 नोव्हेंबरला अवकाळी पाऊस पडला, आणि त्या अवकाळी पावसानंतर आपण त्या बागा तशाच पकडल्या, त्या ठिकाणी फुलधारणा झाली. आणि फुलधारणा झाली म्हणजे काय, आपण ज्या बागा डिसेंबर एंडिंगला असतील किंवा जानेवारी महिन्याच्या स्टार्टिंगला आपण त्या बागांना पाणी द्यायचो, आणि पाणी दिल्यानंतर त्या बागा आत्ताच्या कालामध्ये, आज जी तारीख आहे, आज आहे 10 सप्टेंबर, आणि 10 सप्टेंबरपर्यंत फळांची जी साईज आहे किंवा फळांची जी परिपक्व होण्याचा कालावधी आहे तो थोडासा लवकर आला, जवळपास 1 ते 1.5 महिना. आणि ज्यावेळेस आपल्या मोसंबीचं फळ परिपक्व होतं, साईज बनते, तेव्हाच ही जी बुरशी आहे ही अटॅक करते. इथून मागचा जो कालावधी आपण पाहिला की सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण फायटोथॉरची बुरशी अटॅक करायची कधीकधी, चालू वर्षी सप्टेंबरच्या स्टार्टिंगलाच, ऑगस्टच्या एंडपासून याचं शेड्यूल चालू झालं फायटोथॉराचं. तर हे जे शेड्यूल आहे किंवा ही जी बुरशी आहे, ही बुरशी अचानक आलेली नाही, फळ पक्व झालं त्याच काळामध्ये अतिशय जास्त पाऊस पडला, पोळ्याच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवसापूर्वी सतत 2 दिवस 24 तास, काही ठिकाणी 40 तास सतत पाऊस होता, आणि या सततच्या पावसाने ती जी बुरशी आहे, जी बुरशी मातीमध्ये सुप्तावस्थेत पडू नये, तर त्या बुरशीने या ठिकाणी जे काम केलं तिचं मल्टिप्लिकेशन झालं, त्या ठिकाणी ती बुरशी वाढली, आणि ती बुरशी वाढून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फळं झाली. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपलं थोडंसं चुकही आहे, चूक अशी आहे की आपण ज्या वेळेस मोसंबीची फळगळ चालू झाली तेव्हा आपण जागे झालो. जर तुम्ही जूनमध्ये फायटोथोरा बुरशी नष्ट करण्यासाठी जर प्रोसेस चालू केली असती, त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा असेल, बाकीचे काही जीवाणू असतील, ज्या मित्र बुरशी असतील त्या जर आपण मातीमध्ये दिल्या असत्या, त्यानंतर मातीला काही स्प्रे केले असते, झाडाला काही स्प्रे केले असते, तर निश्चितच आपलं जे प्रमाण आहे ते कमी झालं असतं. जो मनस्ताप आज आपल्याला दिसतोय किंवा खूपच त्रास आपल्याला झाला आज, तर हा कदाचित आपल्याला तेवढा झाला नसता असं मला या ठिकाणी वाटतं. तर शेतकरी मित्रांनो, पूर्ण प्लॅनिंग तुम्ही बागेचं करा, आणि ज्या लोकांच्या बागा अक्षरशः 100% पडल्या तर त्यांनीही खचून न जाता, कारण आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांना पूर्ण जे आहे उत्पन्न ते बागेचंच आहे, तर पुढचंही प्लॅनिंग आपलं करणं आवश्यक आहे.
तर इथून पुढे आपण एक लक्षात ठेवायचं की सलग जर 4-5 दिवस पाऊस लागला किंवा 8 दिवस सतत पाऊस असन, ओलावा असन, वरती उष्णता असेल, तर अशा वेळेस आपण सावध व्हायचं की फायटोप्थोरा बुरशी येऊ शकते. प्रिकॉशन प्रिव्हेंटिव्ह आपण त्या ठिकाणी स्प्रे घेऊ शकतो. तुम्ही जूनच्या सुरुवातीला काही ड्रेसिंग असेल मातीमध्ये आणि ऑगस्ट सप्टेंबर या 2 महिन्याच्या मध्ये जर आपण काही ड्रेसिंग त्या ठिकाणी केल्या तर निश्चितपणे त्या बुरशीला आपण थांबवू शकतो. पण पूर्ण प्लॅनिंग या ठिकाणी आवश्यक आहे, पूर्ण शेड्यूल आवश्यक आहे आणि मगच या ठिकाणी आपल्या ज्या बागा आहेत त्या वाचतील. आणि चालू वर्ष असं झालं की एकतर 26 नंबरला पाऊस पडला, पाऊस पडल्यामुळे एकतर बागा कमी पडल्या, त्यानंतर उष्णता वाढली, उन्हाळा कडक होता, त्या उन्हामध्ये गुंडेगळी जास्त झाली. गुंडेगळ होत असतानाच आपल्याला जूनपासनं जी कोलेटोट्रिकम बुरशी आहे, देड सुटतो देड वाळतो, काडी लागली आपण त्याला म्हणतो, तर तीही गळ झाली. म्हणजे एवढं संघर्ष करत करत मोसंबी चालू वर्षी इथपर्यंत आलती. अगदी संकट चालू वर्षी जेवढे मोसंबीला आले तेवढं जेवढ्या काळापासून मी मोसंबी पाहतोय, तर एवढं संकट मोसंबीला कधीही आलं नाही. आणि एवढ्या याच्यामध्ये सुद्धा आता जे लोक मोसंबी टिकून आहेत तर निश्चितच त्या लोकांचे पैसे बनतील. कारण ज्या लोकांच्या बागा जास्त दिवस टिकायच्या, अगदी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आंब्यामालाची तोड चालायची, मागच्या वर्षी अक्षरशः मार्च महिन्यामध्ये आंब्यामाल काही लोकांचा गेला, तर ती परिस्थिती चालू वर्षी असणार नाही. तर जो काही माल शिल्लक आहे तर तो माल टिकवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. त्या मालाला पैसे नक्की मिळतील, कारण बराचसा माल खाली आला आहे, मार्केटमध्ये माल कमी आहे. तर कमी मालामध्ये तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं तुमचे पैसे बनतील, भाव वाढतील, अशी आशा आपण या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हा व्हिडिओ टाकणं आवश्यक वाटला की लोकांचे प्रश्न आहेत खूप, लोक द्विधा मनस्थितीत आहेत, काही लोकांना काही वेगळं काही सांगताय कोणी, लोकांचा काही गैरसमज आहे, तर हे सगळं काढलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटलं. आणि तुम्हाला हा जो मेसेज आहे हा देणं मला आवश्यकता वाटली. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असताना आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.